शास्त्राणि मननीयानि, तदुद्बोधकरकर्माणि करणीयानि, सुखदुःखे इच्छालाभादि त्यक्ते काले प्रतीक्षमाणे क्षणार्धमपि व्यर्थं न नेयम्, अहिंसा सत्य शौच दया आस्तित्यादि चारित्र्याणि परिपालनीयानि, सर्वदा सर्वभावेन निश्चिञ्चितैः भगवान् एव भजनीयः, सकीर्त्यमानः शीघ्रम् एव आविर्भवति अनुभावयति भक्तान्, त्रिसत्यस्य भक्तिरेव गरीयसी भक्तिरेव गरीयसी भक्तिरेव गरीयसी। नारदन्तिः अतः सहस्रपसुन इत्यैषपर्यन्त अशी पाच सहा सूत्र आहे। आपण जवळजवळ ह्या सूत्रांच्या शेवट शेवट आलेलो आहोत। नेमकं भक्ती म्हणजे काय ते नारदांनी या सूत्रामधनं सांगितलेलं आहे। त्यांना भक्ती म्हणजे काय वाटतं, आणि नारद हे भक्त्याचार्य आहेत तेव्हा त्यांना वाटतं ते खरं। आपण भक्तीची काही एक वेगळ्या वेगळ्या कल्पना करू शकू, व ह्याला आम्ही भक्ती म्हणतो, आणि आळंदी पंढरी केलीची आम्ही भक्ती म्हणतो, पूजा केली म्हणजे भक्ती म्हणतो, पण नारदांचं काय मत आहे ते पाहिजे। नारदांनी सुरुवातीला सांगून टाकलं, सा तू अस्मिन परमप्रेमरूपा, आत्म्याच्या ठिकाणी परमप्रेमरूप असं या भक्तीचं स्वरूप आहे। अस्मिन तस्मिन नाही, अस्मिन म्हणजे आपल्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी जे परमप्रेमा प्रेमरूप आहे ती भक्ती पहिल्या सुरुवातीला सांगून टाकलं। भक्तीचे नेहमी काय होतं ते सांगितलं, भक्तीचे प्रकार सांगितलं, पूजादिश्वानुरागः पाराचर्यः कथादिषु गर्गः आत्मरत्या विरोधेन शाण्डिल्यः नारदस्तु तदर्पिता अखिलाचारता। ते म्हणतात सगळीच्या सगळी कर्म त्याला अर्पण करून करावे, तद विस्मरणे परम व्याकुळता, त्याचंही जरा देखील विस्मरण होऊ नये, परम व्याकुळ हवं यथा व्रजगोपिकानां, हे नारदांचं मत। अशा प्रकारे आपण भक्तिशास्त्र पाहत पाहत नारदांनी सांगितलेलं शेवट शेवट आलं। इथे त्यांनी म्हटलंय भक्तिशास्त्राने मननीय आणि सबंध दिवस घालवायचा कसा भक्तांनी, आपापली कामधाम असली ती उरकली, समजा पोटापाण्याचा धंदा उरकल, त्याच्याकरता पाच सात तास दिले, बाकीचा सबंध दिवस घालवायचा कसा, काय करावं भक्तांनी काय करावं, भक्तिशास्त्राने मननीय आणि ज्याच्यामध्ये भक्त आणि भक्ती याविषयी सांगितलेलं असेल असे ग्रंथ वाचावे त्याचं चिंतन करावं। इतर ज्याच्यामध्ये आपण भक्तीपासून लांब जाऊ, भगवंतापासून लांब जाऊ, भगवंतापासून विभक्त होऊ, असं काहीही वाचू नये पाहू नये करू नये, भक्तिशास्त्रांचंच मनन करावं। भक्तिशास्त्र आणि उदाहरणार्थ आता भागवत आहे, भागवत हा भक्तिशास्त्रावरचाच ग्रंथ आहे, त्याच्या ध्रुवाच्या कथा आहेत, प्रल्हादाच्या कथा आहेत, पुष्कळ नाना तऱ्हेच्या कथा त्याच्यामध्ये भागवतामध्ये आहेत, त्यातल्या ज्या आपल्याला बऱ्या वाटतील चांगल्या वाटतील त्या ह्या द्या आणि त्याचं मनन करावं, मननीय आणि त्याचं चिंतन करावं। नुसतं वाचून भागत नाही का, नुसतं वाचलं की ते आपण नुसतं तिथून वरच राहतं, ते खाली जातच नाही उतरतच नाही, त्याचं मनन झालं म्हणजे ते अंतःकरणात जाऊन ठसतं। म्हणून भक्तिशास्त्रांचं मनन करावं, भक्तिशास्त्राने मननीय आणि ठीक आहे, आम्ही मनन केलं एक तास अर्धा तास, पुढे काय करावं, तद उद्बोधकर कर्माणि करणीयानी, भक्तीचाच उद्बोध अंतःकरणामध्ये होईल अशी कर्म करावी, पूजा करावी, जप करावा, नामस्मरण करावं, सत्संग केलं जावं, सद्ग्रंथांचं वाचन करावं, आळंदीला जावं, पंढरीला जावं, सज्जनगडला जावं, पावसला जावं, गोंदवल्याला जावं, जिथे संत मंडळी होऊन गेले तिथ्या स्थानाच्या ठिकाणी जावं, तिथे ध्यान करावं, तिथे नाम घ्यावं, कुठून तरीच्या भक्तीचा उद्बोध अंतःकरणामध्ये झाला पाहिजे ना। मन अतिशय चमत्कारी काय, आपलं मनात कधी काय येईल काय सांगावं, म्हणजे भक्तीच्या मार्गाला लागलेल्यांचं देखील मन कधी पलटी खाईल याचा नियम आहे, असं जर नसतं तर दुर्बुद्धी ते मना कदा नुपदो नारायण, हे तुकोबांनी म्हटलंच नसतं। त्यांना कशी दुर्बुद्धी, आता आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण अशी, ते देखील प्रार्थना करतात, दुर्बुद्धी ते मना कदा नुपदो नारायण, आता ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी, उपजला भावो तुमच्या कृपे सिद्धी जावो, जो काही भाव माझ्या मनामध्ये आता अंतर्कणात उपजलेला आहे तुमच्याच कृपेने तो सिद्धीला जावो,
भक्ती सोपी नाही. म्हणजे आपण काही क्रियेच्या अंगाने भक्ती करत असतो, काही नामस्मरण करतो, काही आराध्य पंढरी करतो, काही पूजा अर्चा करतो, हे क्रियेच्या अंगाने भक्ती राहील. इथून सुरुवात आहे भक्तीची. ह्या क्रियेच्या अंगाने भक्ती होता होता क्रिया किरणच आहे तरी अद्वैतची भक्ती आहे इथपर्यंत जायला पाहिजे. देव भक्त एक, अभेद भजनाचा हरिख देव भक्त झाले एक, कोठे नपुरे भेदवाणी औषधी बुडादी कहाणी, हरपले देव भक्तपण जनी झाला जनार्दन, एका जनार्दनी देव पुढे उभा स्वयमे. इथे इथपर्यंत जायचं म्हणजे सुरुवात आहे क्रियेच्या अंगाने आणि क्रिया किरणच आहे अशा अद्वैत बोधामध्ये जायचं आहे. कुठून सुरुवात आहे भक्तीची, कुठे समाप्ती आहे, आणि जिथे अद्वैत बोध होतो त्यानंतर जी होते त्यालाच पराभक्ती, ज्ञानोत्तर भक्ती, मुख्य भक्ती असं म्हटलं. बाकी त्याच्या पूर्वीची गौण भक्ती, गौणी भक्ती म्हणून म्हटलंय, ज्ञानपूर्व भक्ती असं म्हटलंय. म्हणून भक्ती शास्त्र जे आहे ते काही अगदी असं कशावर तरी आधारित नाही, ते पूर्ण सगळ्या शास्त्रांच्यावर आधारित आहे. अध्यात्मशास्त्र, मानसशास्त्र, जेवढी शास्त्र जीवनाला आवश्यक आहेत त्याच्यावर आधारलेलं हे भक्तीशास्त्र आहे. लोक म्हणतात राम 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 करून काय होणार, त्यांना कल्पनाच नाही ना काय होणार. करायला लागला म्हणजे कृती करता करता तो स्वयंच राम होऊन राहत. ही प्रक्रिया कशी होते आपल्याला सांगता येणार नाही, संतांनी बरोबर हेरलंय ते, आणि नेमकं तेवढ्यावरच बोल, तू काही करू नकोस रे, राम राम म्हण. अहो ते श्वासावर म्हणायला पाहिजे, तू तोंडाने म्हण, तुला श्वासावर नाही जमत तोंडाने म्हण. इतर सगळे विचार बंद करायला रामबाण औषध आहे, राम हे अखंड जो नाम स्मरे निरंतर ते जाणारे पुण्य शरीर, महादोषांचे जिनीवर राम नामे नाशे, काहीच न करिता प्राणी राम नाम जपे वाणी, तेने संतुष्ट चक्रपाणी, भक्ताला जी सांभाळी. आता आणखीन काय पाहिजे, भक्ताला दुर्बुद्धी होऊ नये, भक्त वाम मार्गाला जाऊ नये, भक्त भक्ती वाम मार्गाला जाऊ म्हणजे भक्तीपासून चढणं नको. आता नामस्मरण नको, आता पूजा ही वाज, आता कंटाळा आला 20 वर्ष केली कळलं आम्हाला काय होतं असं वाटणं ही दुर्बुद्धी. आणि अखंड नवीन नीच नवी आवडी भगवत भजनाची, भगवत भजनाविण जाऊन एक क्षण जयाचे कांतस्करण, भक्ती रंगी रंगले जयांतरी भगवंत अटल राहिला निवांत, तो स्वय जे बोलत ते ब्रह्मनिरूपण. म्हणून नारदांनी सुरुवात केली भक्तीशास्त्राने म्हणलीया, दुसरं कशाचा विचार करू नये. सगळ्या संतांच्या ग्रंथामध्ये काय जर सांगितलं असेल तर भक्ती, भक्ती म्हणजे ज्ञान, भक्ती म्हणजेच योग, भक्तीमध्ये सगळं काही आलं. भक्तीच्या उदरात ज्ञानाचा जन्म असतो, सगळं काही भक्तीमध्ये ते आलं. पण भक्ती कुठून सुरुवात व्हायची आणि कुठे त्याचा शेवट व्हायला पाहिजे हे लक्षात घ्या. स्वयं रामच राम राम म्हणतो इथे त्याचा शेवट आहे, आणि सुरुवात भक्त आणि राम असे लांब आहेत. राम नाम बहुत दूर है जैसी लंबी खजूर, चरे तू पिवे रामरस गिरे तो चकनाचूर. जो उंच आहे ती, जशी खजुरीचं झाड असतं ना तसं उंच आहे, त्या टोकाला आहे नाम राम. चढत राहतो भक्त, चढता 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 तिथे गेला आणि राम रस प्यायला लागा म्हणजे मग ठीक आहे, पडला म्हणजे चकनाचूर. बहुत लंबी दूर, मग सुरुवातीला आपण देव भक्त आणि देव हे लांब असतात एकमेकापासून, मग हळूहळू मार्गाक्रमण करता करता भक्त देवच होऊन राहत, तिथेच जाऊन राहत, आणि मग मोठ्या आनंदाने प्रेमाने नाचत कंठावरोध रोमांच्या श्रुभी परस्परम लपमाना ते वर्णन केलं ना, पावयंती कुलानी पृथ्वींच तीर्थी कुर्वंती तीर्थानी. त्याच्याकडेच तीर्थ आले, त्याला तीर्थाला जायला लागत नाही, तीर्थ त्याच्यामुळे पवित्र होता, तीर्थाचा महिमा त्याच्यामुळे. तीर्थी कुर्वंती तीर्थानी सत्शास्त्री कुर्वंती शास्त्राणि यतस्तन्मया मोदन्ते पितरो नृत्यन्ति देवता. असा पुरुष जन्माला आला की त्यांच्या कुळांचा सगळा उद्धार करून टाकतो. म्हणून भक्तीशास्त्राने मननीयाने तत् उद्बोध कर कर्माणि करणीयानी, त्या भक्तीचाच उद्बोध होईल अशी कर्म सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत
कोणी ज्ञानेश्वरी वाचावी, कोणी दासबोध वाचावा, कोणी मनन करावं, कोणी विवरण करावं, कोणी चिंतन करावं, कोणी शांत ध्यान करावं, कोणी शांत नामस्मरण करावं, अशी काही कर्म करावी की ज्यामुळे सहजच भक्ती अंतःकरणात दृढतम होईल. आणि मग भक्ती दृढ झाली की त्याचं फलित एकच आहे, आपण रामरूप होणार. ज्ञानेश्वर महाराज की जय. सर्वसंतन की जय. जय जय.